आप देख रहे हैं बीजापुर समय, मैं आपके साथ खलील कलादगी। बीजापुर एसपी ऑफिस के पीछे कुंभार गली में मकान पर चला कॉरपोरेशन का बुलडोजर। बीजापुर महानगर पालिका के डेप्यूटी कमिश्नर महावीर भोरन्नावर के नेतृत्व में आज सुबह बीजापुर शहर के वार्ड नंबर 3 एसपी ऑफिस के पीछे कुंभार गली में मंगोली परिवारों को सरकारी जगह पर अतिक्रमण कर आगे बनाए जाने की बात बताते हुए गिराया गया। घर के मालिक का आरोप है कि मोहल्ले में सभी घरों को छोड़कर सिर्फ हमारे 2 घरों को ही टारगेट किया जा रहा है। यह सब हमारा पड़ोसी करवा रहा है। कई दिनों से हमारे और उनके बीच इस मामले को लेकर विवाद चल रहा है, मगर महानगर पालिका के अधिकारियों का कहना है कि इनके पड़ोसी द्वारा दिए गए शिकायत पर कार्रवाई करते हुए सरकारी आदेशों का पालन कर रहे हैं। आदेश में सिर्फ इन घरों का ही जिक्र है, इसलिए सरकारी जगह पर अतिक्रमण कर आगे बनाए हुए इन घरों को हटाया जा रहा है, कहा महानगर पालिका के अधिकारी ने। सर, ये गली में ये घर हमारा कम से कम नहीं करवाते 40-50 साल से है सर घर हमारे अब्बा का। अब ये इसके वजह से क्या है, अब हम ना इज नहीं आई सब बाजू वाला इतना तकलीफ दे रहा सर, इतना तकलीफ दे रहा। हमारे दादा को भी ऐसा कोई घर को टॉर्चर दे 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 उन म्यूनसिपाली फिर बसों को आज की तारीख में उन आज इंतकाल हो गए। अब हम ना ऐसा तकलीफ दे रहा, 5 साल में 2 साल हुआ घर पड़ा को बंधा देता हूँ घर बोल को दीवार बना देता हूँ घर बोल को दीवार भी बंधा है नहीं क्या भी नहीं, और बाजे बिच्छुआ सांपा सब आ रहे हैं घर सामने बड़े बड़े खड्डे खोद को बैठे। इसकी वजह से हमें बहुत तकलीफ हो रही घर बोल को, खाली पतरा साढ़े डाले बोले तो भी वो भी कहीं को डाले तो वो भी निकालो पूरा जगह खुली रहना। अब मेरे घर के सामने की जगह म्यूनसिपाली जगह है मान तो नहीं घर को बोल रहा नहीं, मेरे घर के सामने की जगह उसे आधी छोड़ को देना कर कैसा छोड़ को देते हैं कि इंसाफ कैसा इंसाफ हो रहा नहीं मालूम हो रहा सर। ये हमारे साथ ही चाहिए गली में पूरे जने म्यूनसिपाली जगह के ऊपर है, हमारा घर एकला जगह नहीं है पूरे म्यूनसिपाली जगह के ऊपर है। इन्हें हमना ऐसा टार्चर दे रहा और हमारे साथ अभी हमारा घर वो रूम पड़ा रहे हैं सर, वो अतिक्रमण करेंगे बोल को हाँ मैं जगह हमें क्या रोड के ऊपर तो क्या तकलीफ दिए नहीं सर, और उसे भी जगह भी क्या भी तकलीफ दिए नहीं हमें, और उसे भी हमें क्या भुना होगा डोर हमारे घर के साइड डोर छोड़ा हम नको करवा कर बोले तो भैया नहीं मैं आज करने वाला मेरे घर के सामने आधी जगह छोड़ को देना कहते सर। इंटीमेशन गए बार दिए थे सर, बोले थे ठीक है ये कर दूंगा बोल, एक महीना हुआ सर, महीना हुआ था बोले थे भी हमें रिक्वेस्टमेंट कर लेते भी ऐसा सा है सर तकलीफ है हमारा, और पुपा भी इन्हीं शिका देखो हमारे पुपा केस डाल को बैठे सर, ये हमें अयुब मनगोली कर बोल को सर ऐसा तकलीफ दे रहा बहुत तकलीफ दे रहा सर। इससे क्या सिटी सर्वे नंबर 738/1A/1A वार्ड नंबर 3 इधर रेवन्यू वार्ड नंबर 1 इधर एनक्रोचमेंट आगे बे 25/1984 डी सी आफीस आदेश आगे अदर प्रकार एनक्रोचमेंट रिमूवल आमेल इवर ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ಆಗಲಿಲ್ಲ ಅದು ಮೋಸ್ಟ್ಲಿ ಆಮೇಲೆ ಎಚ್ ಎನ್ ಅಲ್ಗುಂಡಿ ಅಂಥೇಳಿ ಅವರು ಡಿ ಸಿ ಆಫೀಸಿಗೆ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದರು 29/8/2016 ಆಮೇಲೆ ಮತ್ತು 2017 ಒಂದು ರಿಮೈಂಡರ್ ಬಿಟ್ಟರು ನಮ್ಮ ಆಫೀಸಿಗೆ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಏನೈತಿ 20/11/2019 ಏನೈತಿ ಈ ಅರ್ಜಿ ಡಿ ಸಿ ಆಫೀಸಿಂದ ವರ್ಗಾವಣೆ ಆಯಿತು ಅವಾಗೇನೈತಿ ನಾವು ಎಡಿಎಲ್ಆರ್ ಆಫೀಸಿಗೆ ಲೆಟರ್ ಬರೋದು ಈ ಪ್ರಾಪರ್ಟಿದ ಎನ್ಕ್ರೋಚ್ಮೆಂಟ್ ಬಗ್ಗೆ ಡಿಟೇಲ್ಸ್ ಸರ್ವೆ ಮಾಡಿ ಡಿಟೇಲ್ಸ್ ತೊಗೊಳಕ್ಕೆ ಲೆಟರ್ ಬರೆದೀವಿ ಆಮೇಲೆ ಎಡಿಯರ ಅಪ್ಪಿಸಿಂದ 31/1/2020 ಏನೈತಿ ಅವರು ಇದು ನಮಗೆ ಎನ್ಕ್ರೋಚ್ಮೆಂಟದ ಎಷ್ಟಾಗೈತೆ ಅಂತೇಳಿ ನಕಾಶೆ ಏನೈತಿ ಪೂರೈಸಿದರು
ಆಮೇಲೆ ಇದಕ್ಕೆ 21/8/2020 ಇದು ಎನ್ಕ್ರೋಚ್ಮೆಂಟ್ ಏನೈತಿ, ಅಲ್ಗುಂಡೆ ಅವ್ರ ಬಾಜುಕಿಂದ ಏನು ಇದು ಮನಿ ಇತ್ತು ಅದು ಎನ್ಕ್ರೋಚ್ಮೆಂಟ್ ಏನಿದೆ ತೆಗೆದೀವಿ, ರಿಯಾಜ್ ಮನಗೋಳಿ ಅವ್ರದ್ದು ಮನಿ. ಆಮೇಲೆ ಏನೈತಿ ಅವ್ರ ಬಾಜು ಕಾಕ ಅವ್ರ ಅಣ್ಣವ್ರದ್ದು ಮನಿಗೆ ಏನೈತಿ ಅದು ಎನ್ಕ್ರೋಚ್ಮೆಂಟ್ ಇತ್ತು, ಅವ್ರೇನೈತಿ ನಾವು ಒಂದು 4-5 ದಿವಸ ಒಳಗೆ ತಕ್ಕೋತೀನಿ ಅಂತೇಳಿ ಹೇಳಿದಕ್ಕೆ ಅದು ಅವ್ರು ತಕ್ಕೊಳಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ವಿ. ಇವತ್ತು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಸರ್? ಮತ್ತು ಅವ್ರು ತಕ್ಕೊಂಡಿಲ್ಲ, ಅವರು ಮನಗೋಳಿ ಅವರು ಮತ್ತೆ ತಕ್ಕೊಂಡಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೇನೈತಿ ಮತ್ತು ಅವ್ರೇನೈತಿ ಲೋಕಾಯುಕ್ತಿಗೆ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡ್ಯಾರ ಅಲ್ಗುಂಡಿ ಅವರು. ಅದರಿಂದ ನಮ್ಮ ಆಫೀಸ್ ಆದೇಶ 7/12/2021 ಪ್ರಕಾರ ನಾವು ಮತ್ತೆ ಇದು ತೆಗಿಲಾಕ ಬಂದೀವಿ. ಅನ್ಕೋಸ್ ಇವರು ಆರೋಪ ಮಾಡಕತ್ತಾರ ಮನಿದಾಗ ಎಲ್ಲರೂ ಮನೆ ಬಿಟ್ಟು ಕಿಶನ್ ಬರೀ ನಮ್ಮ ಎರಡೇ ಮನೆ ಇದು ಮಾಡಕತ್ತಾರ. ಇಲ್ಲ ಈಗ ಹೈಲೈಟ್ ಆಗ್ಯದ ಅದು ಒಂದೇ ಸರ್ವೆ ಆಗ್ಯದ ಅದು ಒಂದೇ, ಅದು ಉಳಿಕೆದು ಯಾವ್ದು ಯಾವುದು ನಮ್ಗೆ ಆಫೀಸಿಗೆ ಏನೈತಿ ಅರ್ಜಿಗಳು ಬಂದಿಲ್ಲ ಸರ್. ಎಲ್ಲ ಎಲ್ಲ ಎಷ್ಟು ಮನೆ ಅದಾವೆ ಸರ್ ದಯಾಗ್ಯದವ್ರು ಇವರಿಗೆ ಯಾಕೆ ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಅವ್ರು ಕೇಳ್ತಾರೆ. ಟಾರ್ಗೆಟ್ ಅಂದರೆ ಅಲ್ಗುಂಡೆ ಅಂತೇಳಿ ಅವ್ರ ಬಾಜು ಸೇಜಾರಿ ಇದಾರಲ್ಲ ಅವ್ರು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟಾರ ಅವ್ರು ತೊಂದರೆ ಆಗ್ಲಾಕತ್ತೈತಿ ಅಂತೇಳಿ ಸರ್ವೆ ಆಗಿದ ನಂತರ ಅದು ಆರ್ಡರ್ ಆಗೈತಿ. ಆಮೇಲೆ ಅವ್ರೇನೈತಿ ಲೋಕಾಯುಕ್ತಿಗೂ ಅಪ್ರೋಚ್ ಆಗ್ಯಾರ. ತಮ್ಮ ಹೆಸರು ಹೇಳಿ ಸರ್? ಎಸ್ ಕೋಲಾರ್. ಫುಡ್ ಗೋಸರಿ ರಾವ್ ಚಿಕನ್ ಮಟನ್ ಫಿಶ್ ವೆಜಿಟೇಬಲ್ಸ್ ಫ್ರೂಟ್ ಜ್ಯೂಸ್ ಮಿಠಾಯಿ ಮೆಡಿಷನ್ ಚಾಯ್ ಔರ್ ಪಾನ್ ಭೀ ವೋ ಭೀ ಅಪ್ನೇ ಮನ್ ಪಸಂದ್ ಶಾಪ್ ಸೇ ಸಿರ್ಫ 30 ಮಿನಿಟ್ ಮೇ ಅಪ್ನೇ ಘರ್ ತಕ್ ಅರೇ ವಾಹ್ ಮೈ ತೋ ಅಭಿ ಆರ್ಡರ್ ಕರ್ತಿ ಹೂಂ ಕ್ಯಾ ಬತಾಯಾ ಆಪ್ಕಾ ನಾಮ್ ಭೀ ಗೋಸ್ ತುಮ್ ಇಸ್ ಆಪ್ ಕೇ ಬಾರೇ ಮೇ ಕಿಸಿ ಕೋ ಮತ್ ಬತಾನಾ ಸುನಾ ಆಪ್ನೇ ಕಿಸಿ ಕೋ ಮತ್ ಬತಾನಾ. जुड़े रहिएगा आपके अपने चैनल बीजापुर समय के साथ.